जाओ कमी थोड़ी जाओ तुम्हें पाजी एंट्री हेलो जी या गावकास उत्कटाई ग्राम स्वच्छता अभियान गावामध्ये झाडे लावणे शेती विकासाचे प्रयत्न रात्रशाळा तसंच इथली सगळी मंदिर सगळ्या जागी ज्युनियर कॉलेजची स्थापना केली आणि त्यामुळे निमसोड उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय झाली. कला आणि वाणिज्य शाखा सुरू झाली आणि त्यामुळे अनेक मुली मुलं बारावी झाल्यानंतर पुढे पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा पास होऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत करायला लागले. संस्थेने आजपर्यंत शिक्षणाच्या माध्यमातून होणारी प्रगती साई स्वरूपाची अशी विचार करतो व्हावी म्हणून मुलींना कोणत्याही वर्गात नापास करायचं नाही ही विचारधारा अंमलात आणून गेली 50 वर्ष वेगवेगळ्या गावांमधून येणाऱ्या मुलींना सुरक्षितता कशी मिळेल याची काळजी आजपर्यंत घेतली आहे. शाळेची गुणवत्ता सतत राहावी म्हणून शिक्षक वर्ग निवडताना विषयाची आवड असणारा शाळेला विषयाची गरज असणारा अशा शिक्षकाची निवड करून फक्त शैक्षणिक कामाची जबाबदारी त्यांच्या वरती टाकली. त्यामुळे आजही गुणवत्ता शिस्त सगळी टिकलेली आहे आणि त्यांच्या निकालाची परंपरा आजपर्यंत पुणे कोल्हापूर बोर्डामध्ये मुला मुलींना गुणवत्ता यादीत यांनी नंबर पटकावलेले आहे हे विशेष उल्लेखनीय आणि कौतुकाची गोष्ट आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी आणि पालक तसंच शाळेचा परिसरही महत्वाचा असतो. यासाठी विस्तीर्ण मैदानावरती उत्तम प्रकारच्या झाडांची लागण करून घेतली आहे. रस्त्यावरून जाणारा प्रवासी शाळेच्या परिसराकडे झाडं आणि स्वच्छता बघून एक चांगली शाळा असे उद्गार काढतो. मी सुद्धा मगाशी म्हणालो की मी आल्यानंतर ही शाळा बघितल्यानंतर मलाही आठवलं की माझी शाळा कशी होती ते आणि म्हणून हे इतका छान सुंदर परिसर आहे. तुम्ही सगळे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये वावरता सतत काम करतात त्यामुळे तुम्हाला खूप छान तुम्ही खूप भाग्यवान आहात असं म्हणायला काही नाही कारण शहरामध्ये इतकं सगळं मिळत नाही. आणि मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की माझी विद्यार्थी यापुढे जे शहरामध्ये शाळा ज्या शहरांमध्ये मिळतं पण ते खेड्यामध्ये मिळत नाही ते इथं आणण्याचा प्रयत्न करायचं. अर्थात ज्या चांगल्या गोष्टी आहेत जे इंटरनेट आहे किंवा हॅबी स्कूल ज्याला आपण म्हणतो की सगळ्या सोयी सुविधा त्या शाळेमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात अशा शाळा उभ्या करायच्या आहेत आणि अशी ही शाळा अजूनही अद्ययावत करायची आहे अत्याधुनिक करायची आहे
असा या सगळ्या माजी विद्यार्थ्यांचा मानस आहे आणि तो ते नक्कीच पूर्ण करणार अशी काही वेगवेगळी चांगली ध्येय घेऊन हे माजी विद्यार्थी पुढे येत आहेत. आणि रवींद्रनाथ टागोरांची शाळा सगळ्या झाडांच्या सावलीमध्ये स्थितीमध्ये 400 मुलांची सकाळची अभ्यासिका तसंच ग्रामस्थांना छोट्या छोट्या कार्यक्रमासाठी नाममात्र भाडं घेऊन सभागृहाचा वापर केला जातो. 50 वर्षामध्ये संस्था शिक्षक पालक यांच्यामध्ये विश्वासाचं आणि अतिशय खेळीमेळीचं असं वातावरण आहे, त्यामुळं हेही अत्यंत गरजेचं असतं. 50 वर्षात शिक्षक पालक यांच्यात विश्वासाचं वातावरण आहे. स्कॉलरशिप, बाह्यपरीक्षा, चित्रकला परीक्षा यामध्ये मुलांनी गुणवत्ता मिळवलेली आहे. अनेक वर्ष विद्यालयाची पटसंख्या 1000 आहे आणि बाहेर पडलेला विद्यार्थी मी जयराम स्वामी विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे हे अभिमानानं सांगतो. अजूनही विद्यार्थ्यांसाठी सोय उपलब्ध करून द्यायला संस्था प्रयत्नशील आहे. असंच सहकार्य करत राहावं. इथेही अनेक जण आता माझ्यासमोर उपस्थित आहेत, त्यापैकी आपणापैकी अनेक जण माझे विद्यार्थी असणार आहेत या शाळेचे, त्यामुळं आपणही या विद्यार्थी संघ जो उभा राहते त्याला भरभरून आपण मदत करावी आणि ती मदत केली जाणार आहे ती सगळी या शाळेसाठीच असणार. मी सिक्कीम राज्याचे राज्यपाल महामहिम माननीय श्रीनिवास पाटील साहेब यांचं या व्यासपीठावरती मनःपूर्वक आणि सहर्ष मी या व्यासपीठावरती मनःपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. मंडळी, वर्तमान नेहमीच तरुण असतो, अवखळ चंचल चपळ सतेज बिलोरी आरशामध्ये डोकवायचं असतं आशेचा नवा प्रफुल्लित चेहरा पाहण्यासाठी. मंडळी, असा भविष्याचा वेध घेणारे आपण सगळे विद्यार्थी आणि भविष्याचा वेध घेत असलेले माजी विद्यार्थी इथं उपस्थित आहेत, त्या सगळ्यांचंच आणि आपण सगळ्या उपस्थितांचं मी मनःपूर्वक स्वागत करतो या छानच्या सुंदर देखण्या. Thank you.
कणाकणानं आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना दिलं जातं. या शाळेतले विद्यार्थी जगभर गेलेले आहेत, पण ही शाळा त्यांच्या मनातली आणि हृदयातून कधीच बाहेर गेली नाही, त्या माजी विद्यार्थ्यांच्या मनातली. आणि हेच स्थान आईसारखंच त्यांनी स्थान आपल्या हृदयामध्ये स्थान या शाळेला दिलेलं आहे. ही शाळा सुरुवातीला भाड्याच्या घरात होती, आपल्याला माहिती असेल. आणि तिथूनच जी स्थित्यंतर झाली आणि ती स्थित्यंतर शाळेनं अनुभवली, तशीच त्या माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा अनुभवली. त्यांच्या सोबत एकमेकांच्या सोबत ही सगळी स्थित्यंतर राहावं, ती कारणं शोधली जावीत. ती का ड्रॉपआउट होतात, का मुलं शाळेमध्ये येत नाहीत, ती कारणं शोधून ती कारणं दूर करण्याचा हे विद्यार्थी माजी विद्यार्थी प्रयत्न करणार आहेत. त्यातले काही घटक असे की रस्ते चांगले नसतील, मग ते दुरुस्त करून घेणं. ज्या संघाचा मानस आहे त्या आपल्या सगळ्यांचंच भाग्य आहे, कारण एक उत्तम वक्ता म्हणून त्यांना आपण ओळखतो. मी त्यांचा अनेक कार्यक्रम केलेले, साहेबांचं खूप छान बोलतात. आज मुलांना तरी म्हणजे जितकं ते घेऊन जातील किंवा इथं उपस्थित असणारे सगळेजण त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या मनोगतातून, त्यांच्या मार्गदर्शनातून जे जे जितकं जितकं मिळेल ते श्रीनिवास पाटील साहेब त्यांच्यामुळेच खरं तर एक विलक्षण प्रभावी आता इथं वातावरण तयार झालेलं आहे. ज्ञानमयो भव अमृता मनोभयो अशा आशीर्वाद देणारे ते साहेबांचं या कार्यक्रमामध्ये मनःपूर्वकाने सहर्ष स्वागत. मी त्यांचं स्वागत करण्याची विनंती करणार आहे. माननीय वसंत अवघडसरांना उत्कट भव्यतेचे घ्यावे, मिळमिळत अवघेचे टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी, असं म्हणून काम करणारे आपले सिक्कीमचे राज्यपाल माननीय श्रीनिवास पाटील साहेब. साहेब किती मनस्वी आहेत आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असणार आहे. त्याही राहिलेल्या एका मुलीने त्यांनी बोलून मुद्दाम आपल्यावरतीचा फोटो काढायला लागला, म्हणजे किती जाणत्याचे जाणावे प्रसंग, जाणत्याचे घ्यावे रंग, जाणत्याच्या स्फूर्तीचे तरंग अभ्यासावे असं समज. हुतात्मा मंडळाचं स्वागत. सोमनाथ घारगे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. एकोणीसशे 1992 साली ते या शाळेमध्ये तिथून पासआउट झाले आणि त्यानंतर DYSP म्हणून त्यांची निवड झाली. आपण एकदा जोरदार त्यांचं अभिनंदन करायला हरकत नाही. डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस मुंबई इथं ते सध्या कार्यरत आहेत आणि पोलिसांना जे यांचे मी माजी विद्यार्थी संघाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. मंचावर उपस्थित इतर सर्व सन्माननीय व्यक्ती, आपल्या हुतात्मा मंडळाचे अध्यक्ष चेअरमन माननीय
रावसाहेब घारगे सर, माननीय प्रभाकर घारगे माजी आमदार आणि सर्व इतर सन्माननीय सदस्य, आपल्या समोर बसलेले सर्व ग्रामस्थ, आलेले पत्रकार बंधू, माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी स्वागत संबंध झालेले प्रास्ताविक दीप प्रज्वलन करण्याची मी घरगे साहेबांना विनंती करतो। स्वागतानंतर आपण दीप प्रज्वलन घेतो। मी सगळ्या सन्मान्य परमेश्वर प्रार्थना करतो। पुसे सावळी, शामगाव, त्रिमली, वासुर्णे, शेणवडी या ठिकाणी हायस्कूल आहे, तरी सुद्धा 10-10 किलोमीटर वरून तिथून 10-15 असे जवळजवळ 150 वर विद्यार्थी ज्या ठिकाणी हायस्कूल असताना सुद्धा 2-2, 3-3 हायस्कूल ओलांडून या महाविद्यालयामध्ये येतात। यावरूनच या महाविद्यालयाची प्रचिती येते। या विद्यालयामध्ये काय जादू आहे? मग या विद्यालयामध्ये वेगळं काय शिकवलं जातं? बाहेरच्या लोकांना नेहमी हा प्रश्न पडतो। शाळेची इमारत तर साधी दिसते, बरंच काही या ठिकाणी जुने दिसतंय, बेंचेस जुने आहेत, परंतु मग इथलं शिक्षण कसं आहे? तर शिक्षण इथलं दर्जेदार आहे। इथले शिक्षक मन लावून शिकवतात आणि तळमळीने शिकवतात। मुलांना ते शिकवत नाहीत तर घडवतात। कला असेल, क्रीडा असेल, शिक्षण असेल, सर्वच क्षेत्रामध्ये मुलांना घडवण्याचं काम करत असतात। सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी होत आहे। या शाळेचे अनेक विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करतात। श्री वसंतराव अवघडे, प्रभू महामुनी, डॉक्टर विकास घारगे, डॉक्टर काटकर, श्री नवनाथ जाधव, अवधूत लोंटे, निशा वाघमोडे, असे अनेक शेकडो नाव आपल्याला सांगता येतील की जी अनेक क्षेत्रामध्ये या शाळेचं नाव रोशन करत आहेत। माजी विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये काम करत असताना या शाळेविषयी आमच्या भावना आहेत, आमच्या आठवणी आहेत। या मातीशी आम्ही जुडलेला आहे। आम्ही कुठे जरी गेलो, जसं काय की मी इथून 11वी-12वीला वायसी कॉलेजमध्ये शिकलो, पुण्याच्या कृषी महाविद्यालयामध्ये बीएससी अग्रीची पदवी घेतली, महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये एमपीएससी अग्रीची पदवी घेतली, परंतु आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। आंबेडकर विद्यापीठामध्ये जाऊन लॉची डिग्री घेतली, खूप डिग्र्या झाल्या, खूप महाविद्यालय झाली, युनिव्हर्सिटी झाल्या, परंतु प्राथमिक जे शिक्षण, जे सेकंडरी शिक्षण आहे, ते ज्या या मातीमध्ये घेतलं, ही माती वेगळी आहे आणि म्हणून याच्या या संबंधीच्या भावना आहेत। यांच्या मार्गदर्शनाने आणि यांच्या साक्षीनं आज माजी विद्यार्थी संघाची या ठिकाणी स्थापना होती आहे। मला याचा अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो आहे। शाळेच्या ऑलरेडी जो 1966 लावलेलं जे रोपटं होतं ते वटवृक्ष झालेलं आहे, त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये आज दुसरं रोपटं लावलं जात आहे, माजी विद्यार्थी संघाचं रोपटं। हे रोपटं तेच काम करणार आहे, या शाळेला मोठं करण्याचं काम करणार आहे, या शाळेला उत्तुंग अशा शिखरावर नेण्याचं काम करणार आहे। मी शेवटी इतकंच म्हणेन की आम्ही किती मोठं झालो, आम्हाला आमचे शिक्षक म्हणतात तुम्ही मोठे झाले, कशाने मोठे झाले? किती झालं तरी आम्हाला जडी घडवलं तेच मोठे आहेत। मी शेवटी 2 लाईन या ठिकाणी म्हणेन आणि मी माझं प्रास्ताविक संपवेन। मी या ठिकाणी इतकंच म्हणेन, लौट आता हूँ वापस घर की तरफ हर रोज थक थक कर, लौट आता हूँ वापस घर की तरफ हर रोज थक थक कर,
आज तक समझ नहीं पाया कि जीने के लिए काम करता हूं या काम करने के लिए जीता हूं। आज तक समझ नहीं पाया कि जीने के लिए काम करता हूं या काम करने के लिए जीता हूं। बचपन में सबसे अधिक बार पूछा गया सवाल, इथं बसलेले मुलं आहेत त्यांना सुद्धा हाच प्रश्न नेहमी विचारला जात असेल, आम्हालाही विचारला जायचा, बड़े होकर क्या बनना चाहते हो, तू मोठा होऊन काय बनणार, तुला काय बनायचं आहे। आज पर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं मिळालं। बड़े होकर क्या बनना चाहते हो, जवाब आज मिला, अब मिला। आज मैं फिर से बच्चा बनना चाहता हूँ, आज मैं फिर से विद्यार्थी बनना चाहता हूँ। माझी विद्यार्थ्यांना 12वी मध्ये महाराष्ट्रात ज्याने राज्यामध्ये पहिला नंबर मिळवला होता, अभिनंदन करायला हरकत नाही डायवर्सन, ज्याने IIT मुंबई मधून MTech केलं, अमेरिकेमध्ये 5 वर्ष ते कार्यरत होते आणि सध्या सिडॅक मध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून ते काम पाहत आहेत, आणि ज्यांचा आदर्श घेऊन अनेक विद्यार्थी आजपर्यंत घडले, पहिल्या अलमनीचे प्रवर्तक म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहेत ते माननीय वसंत अवघडे साहेब यांना मी विनंती करतो की आपण मनोगत। राज्यपाल श्रीनिवासजी पाटील, आदरणीय श्री रामसाहेब घागे, जयराम स्वामी विद्या मंदिराचे पर्यवेक्षक, हुतात्मा मंडळाचे सदस्य, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी मित्रमैत्रिणी, या ठिकाणी मला पहिल्यांदा मी हे सांग, राज्यपाल महामहिनांचा कार्यक्रम कमीत कमी 1 महिना अगोदर फिक्स होता। 3 दिवसापूर्वी मी महामहिन राज्यपाल साहेबांचे चिरंजीव सारंग पाटील यांना, की जे माझे कित्येक वर्ष मित्र आहेत, यांना ईमेल पाठवून त्यांना विनंती केली की आमच्या शाळेचा सुवर्ण महोत्सव विद्यार्थी मिळावा, सुवर्ण महोत्सव वेळासाठी महामहिन राज्यपाल साहेब मुख्य अतिथी असावेत अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे, आणि हे घडून आणण्यासाठी मला तुम्ही मदत करावी। मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की 1 तासाच्या आत मला सारंग पाटलांचा म्हणजे सरांच्या मुलाचा फोन आला आणि महामहिन राज्यपाल आपल्या सुवर्णमहोत्सवी मेळाव्यास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे मान्य केल्याचे कळवले आणि आपल्या सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नाही। आपल्या सर्वांच्या इच्छापूर्तीसाठी मी महामान्य राज्यपाल व त्यांचे चिरंजीव श्री सारंग पाटील यांचे प्रथम आभार मानतो। मी या शाळेत 1975 ते 1978 या कालावधीत शिकलो, 38 वर्षानंतर विद्यार्थ्यांच्या समोर उभे राहून बोलण्याचा हा पहिलाच प्रसंग। शाळेत असताना विद्यार्थ्यांसमोर बोलण्याचा एकमेव संधी म्हणजे गांधी वक्तृत्व स्पर्धा। आजचा उद्देश सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात मनोगत व्यक्त करण्याचा। उद्या माझ्या IIT बॉम्बेचा माजी विद्यार्थ्यांचा असाच मेळावा आहे, पण IIT मुंबईपेक्षा मी माझ्या हायस्कूलच्या मेळाव्याला उपस्थित राहण्याचं ठरवलं। याचं कारण IIT पेक्षा माझ्या मनात वडगावच्या हायस्कूलबद्दल जास्त प्रेम आहे। या शाळेत मिळालेल्या संस्काराची शिदोरी घेऊन आणि या प्रवासात गेली 38 वर्ष मी प्रवास करत आहे आणि या प्रवासात मिळालेल्या यशामध्ये या शाळेचा सिंहाचा वाटा आहे। याबद्दल मी माझे शिक्षक, शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचारी यांना वंदन करतो आणि पुढील प्रवासासाठी त्यांच्या आशीर्वादाची मागणी करतो। सुवर्ण महोत्सवी माजी विद्यार्थी मेळाव्याच्या आयोजनात मला खरोखर योगदान देण्याची संधी मिळाली। या मुहूर्तावर JSVB माजी विद्यार्थी संघाची स्थापना होत आहे आणि त्यातही थोडेफार योगदान देण्याची मला संधी मिळाली आणि विशेषतः या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं, याचा मला आनंद आहे। सुवर्ण
रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित केलेल्या स्मरणिकेत मी लिहिलं होतं आणि मी ते वाचून दाखवतो. रस्ता काढत आधुनिकतेच्या अलंकाराने झगमगत्या एक दुतर्फा लागलेल्या बॅनर्समध्ये रस्ता काढत काढत 31व्या शतकाच्या प्रवेशद्वाराशी आपण सर्वजण उभे आहोत. कुठेतरी मिनमिनत्या मोजक्या सामन्यावर समाधान न मानता जगाच्या क्षितिजावर चमकत्या परिपूर्ण तार्यांची आकाशगंगा ही शाळा पुढील 25 वर्षात निर्माण करेल असा मला विश्वास वाटतो. हे मी 25 वर्षापूर्वी लिहिलं. आज जगभरात जयराम स्वामी विद्यामंदिराचे माजी विद्यार्थी असलेले अनेक तारे चमकत आहेत आणि चमकत राहतील याचा मला मनमन आनंद आहे. शाळा जेव्हा 75 वर्षाची होईल तेव्हा मनोगत व्यक्त करायला मी असे हकवान असे. पण या कालावधीत जुने तारे निघून पडतील पण नवीन तारे निर्मितीची प्रक्रिया ही शाळा सतत चालू ठेवेल आणि या शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी असंख्य नवनवीन तारे या हे विश्व सतत प्रकाशित करत राहतील असा विश्वास मी या प्रसंगी व्यक्त करतो. भविष्य काळात शाळेसाठी मला जे जे करता येईल ते करण्याचं वचन आपल्या सर्वांच्या साक्षीने देऊन मी माझ्या मनोगत संपवतो. थँक्यू. धन्यवाद सर. भूतकाळातल्या जपून ठेवलेल्या अनेक आठवणींची फुलपाखरं अनेकांनी आरोप जाऊ. खरं तर आता नुकतेच ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते अवघड सर ते सुद्धा इथं हरवून गेलेले होते आणि ते म्हणाले की पुढच्या अजूनही 25 वर्षांना आपण इथं असू की नसू ते सगळं येणं आणि जाणं परमेश्वराच्या हाती असतं. पण मी परमेश्वराला विनंती करतो की इथं असणारे सगळेच जण तुमच्यासोबत आम्ही सगळेच जण असू अशी आपण ते विनंती करूया. परमेश्वर मनोगत व्यक्त करावं. सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सिक्कीमचे राज्यपाल महामहिम वडगाव आणि परिसरातील नाट्यप्रेमी मंडळींनी एक छोटी संस्था उभी केली आणि या कलेच्या माध्यमातून हुतात्मा मंडळाचा जन्म झाला. याच संस्थेने मनावर घेतलं आणि एक शिक्षण संस्था उभारली गेली. हजारो विद्यार्थी इथनं शिकून गेले. जवळजवळ 8500 विद्यार्थी 10वी होऊन गेले आणि 4500च्या वर 12वी झालेले विद्यार्थी आहेत. या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं प्रगतशील शेतकऱ्यांपासून पोलीस क्षेत्र, राजकीय, समाज, सामाजिक, न्याय विभाग, अभियंते, डॉक्टर अशा हजारो क्षेत्रात काम करणारे आमचे विद्यार्थी म्हणजे त्या क्षेत्रातील राजदूतच आहेत. या शाळेची जी परंपरा आहे गुणवत्तेची 50 वर्ष पूर्ण करणारी ती अशीच पुढे चालू राहील. आज या शाळेमध्ये 926 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 35च्या वर स्टाफ आहे. 2 संगणकाच्या सुसज्ज लॅब आहेत. स्मार्ट बोर्डचे एक डिजिटल क्लासरूम आहे. सुसज्ज प्रयोगशाळा आहे. 10000च्या वर ग्रंथांचं ग्रंथालय आहे. हे सगळं कसं झालं एवढी ही जी इमारत उभी राहिलेली दिसते ती हुतात्मा मंडळाच्या जे डायनॅमिक चेअरमन ज्याला आपण म्हणतो रावसाहेब खारगे साहेब यांच्या प्रेरणेतून सर्व विद्यार्थ्यांच्या योगदानातून आणि आम्हा शिक्षकांच्या कष्टातून उभे राहिलेलं हे फळ म्हणजे आजची ही सुसज्ज इमारत आणि घडणारी विद्यार्थी. माझी शाळा आज जी दिसते माझ्या शिक्षकांचे शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी शिक्षकांचे विद्यार्थी शिक्षक
अशा पाच पिढ्यांना सामावणारी ही माझी शाळा, या संस्थेच्या योगदानामध्ये खारीचा वाटा देणारे माझे वडील आणि या शाळेत शिकणारा माझा विद्यार्थी, अशा तीन पिढ्यांना सामावणारी ही माझी शाळा आता माझी राहिली नाही, ती आमची झालेली आहे। ही शाळा म्हणजे आनंदाचं झाड आहे। हजारो विद्यार्थी आपले स्वप्नांचे पंख घेऊन बाहेर पडले, यांच्या पंखात बळ देण्याचं काम शाळेने केलं। 50 वर्षानंतर हे विद्यार्थी या प्रांगणामध्ये आता विसावत आहेत, आपल्या आठवणीची कुपे उघडत आहेत, गळा भेट घेत आहेत। आपण कुठून निघालो आणि कुठं पोहोचलो, काय कमावलं आणि कोणकोणत्या क्षणांना गमावलं याचा आज मेळ होणार आहे। आजचा दिवस खरं तर ह्या नाताळच्या पार्श्वभूमीवर सांता क्लॉज बनून आपल्या आयुष्यात येत आहे, अमूल्य भेट घेऊन येत आहे। फक्त जे उपस्थित आहेत त्यांनाच ही भेट मिळणार आहे। तेव्हा पुन्हा एकदा विद्यालयाच्या वतीनं सर्व मान्यवरांचं स्वागत करून पुन्हा या शाळा आपलीच आहे अशी एक विनंती करतो आणि माझं दोन शब्द संपवतो। धन्यवाद। वादन करताय चौघड आता कालबाह्य होतो असं की वाटायला लागलंय, पण आता आपल्या समोर जे कलाकार उपस्थित आहेत त्यांच्या रकीने ही कला जपून ठेवलेली आहे। आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले सुप्रसिद्ध श्रीनिवास पाटील साहेब आणि शरद पवार साहेब असं दोन व्यक्तिमत्व आपल्याला सांगता येतील। आज इथं उपस्थित आहे ते सिक्कीमचे राज्यपाल माननीय श्रीनिवास केलेले आहेत। एमपीएससी मधून डेप्युटी म्हणून त्यांची कार्याला सुरुवात झालेली होती, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल। कलेक्टर म्हणून बीड, पुणे कमिशनर म्हणून पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन, नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे ते चेअरमन होते, त्यांनी काम केलेलं आहे। 2003 अखिल भारतीय साहित्य संमेलन जे झालं त्याचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलंय। मगाशी मी म्हटलं ना साहित्याची उत्तम जाण असणारे व्यक्तिमत्व, ते याच कारणानं 15 जास्त पार्लमेंटरी कमिट्या होते ते सदस्य म्हणून त्यांनी उत्तम काम केलेले आणि करतायत। मंडळी अनेक अंगाने संपन्न असणाऱ्या आपल्या जीवनाची समग्रता स्वीकारणारी सरळता आपण आपल्यामध्ये निर्माण करू शकू। पडून गेलेल्या पावसाचं पाणी भूगर्भात जिरावं उरावं आणि एखादा झिरपा किंवा झरा म्हणून नव्यानं प्रकट व्हावं आणि नंतर ते प्रवाही होऊन त्याला सरितेचं रूप प्राप्त व्हावं असे असंख्य विचार आपल्या सगळ्यांच्या तनामनामध्ये बिंबवण्याचं बिनवण्याचं उत्तम कार्य आपल्या वाणीद्वारे करणारे माननीय राज्यपाल श्रीनिवास पाटील साहेब नक्कीच करतील याची मला खात्री आहे, कारण त्यांचं खुसखुशीत भाषेतलं छान भाषण ऐकायला आपण सगळेजण आतुर झालेले आहात याची मला खात्री आहे आणि आपण सगळेजण तृप्त होऊन जाऊ। मी साहेबांना विनंती करणार आहे की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं।
जयराम स्वामी यांना मी वंदन करतो. शेवटचे दोनजी घारगे, विठ्ठल महाराज, प्रभाकरजी घारगे, दुधाळसर विठ्ठल पिसा हे वादन करतात ते दत्तोबा हे माझे जुने मित्र. संचालक माजी विद्यार्थी, योग असलेले विद्यार्थी, इथं असलेले विद्यार्थी, भगिनी वर्ग आणि मित्रांनो, मी सिक्कीम मध्ये असताना मला माझा मुलगा सारंग पाटीलचा फोन आला आणि त्याने सांगितले की असं अचानक तुम्हाला बोलवणं योग्य वाटत नाही, पण आपल्या शेजारची मंडळी आहे आणि त्यांच्यातले वसंतरावजी अवघडे हे माझे जुने सहकारी आहेत, त्यांची विनंती आहे की एक चांगलं काम होत आहे आणि सुवर्ण महोत्सव आहे तिथं आपण यावं. मी म्हटलं की जायला हरकत नाही. मी आम्हाला वर्षातून दोन वेळा खासगी रजा मिळते, इतर वेळा राज्यामध्ये 293 दिवस राहावं लागतं, 72 दिवस बाहेर जाता येतं. कोण का म्हणतात तुम्हाला कळणार नाही, आम्हाला कळलं. माझ्या वयाची मंडळीला रूळ काय असतो, फक्त ते नुसतं असं असं केलं ना की हात फक्त पुढे करायचा आणि नंतर कुठं घालायचं तर हिथंच घालायचा, दुसरी जागा नाही. आय एवढंच मास्तर सहसा चष्मा लावणारे असायचे, कारण 40-42 गुरुजी जर चष्मा खाली असा झाला की समजायचं पळायचं. आता होते शाळेची जेवणाची घंटा एकच, मध्य मध्य जी भक्तगणींची ती घंटा वाजवायची, पण सुटायची घंटा बऱ्याच वेळा. बऱ्याच पोरांना असं वाटायचं की 4 वर्ग कसे घेतात, तर पहिलीला आळी मिळे गुपचिळी बोललास तर बघ मी पूर्ण नुसती अशी, दुसरीला 12 खाणी क ख ग घ ग आणि 6 वर्ग लय अवघड, ते 6 म्हणता यायचं नाही. तिसरीला एखादं गणित पाडे बिडे, चौथीला भूगोल एकच मास्तर, पण बरोबर चालायचं दिवसभर. शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्या काळात चालले लोकल बोर्डाची शाळा, जिल्हा परिषद नाही लोकल बोर्डाची, त्यात आम्ही शिकलो. या परिसरामध्ये पुष्कळ महात्मा गांधी विद्यालय होतं, तिथे माझे सखे मामा हिचे भाऊ पवार, भार्गव पवार नावाचे गुरुजी होते, ते कुस्ती शिकवायचे, मलखांब शिकवायचे, भूगोल शिकवायचे, इतिहास शिकवायचे, कुणी शिक्षक नाही आलं तर त्याचा तास असतो ते शिकवायचे. त्या काळात असं काही बंधन नव्हतं. शाळा बांधणीला नावाचा फरक, शाळा बांधणे दगड वाहून नेणे, पाया काढणे, रविवारी सिमेंटवरती पाणी मारणे, अशी कामं केली लोकांनी. आज जे आपल्या काही मंडळी आपल्याला पोलीस खात्यामध्ये मुख्य आहेत, सीडॅक मध्ये आहेत, जगाच्या पार्श्वभूमीवर 40 विद्यार्थी गावाच्या बाहेर आहेत, सैनिक आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, मी सगळं ते वाचलं. ह्याचं कारण कुठं आहे? ह्याच कारण इथं शाळा निघाली म्हणून आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी एक शाळा काढली होती, त्यांच्या बरोबरचे जे मैत्र होते ते दिवसभर लाकडं फोडणे, भांडण करणे, निरोप देणे, मागासवर्गीय वर्णी म्हणले त्या काळातली पद्धत म्हणून सांगतोय. त्यांना कोण शिकवणार म्हणून चव्हाण साहेबांनी एक शाळा काढली. आता जे प्रभात टॉकीज आहे बघा त्याच्या पूर्वेला, आणि त्यांच्या डोक्यात आलं की असली जर शाळा काढायची तर आपण विठ्ठल रामजी शिंदे बोलू,
आता या मंडळीला कळणार नाही विठ्ठल रामजी शिंदे, पण त्या काळात डिप्रेस्ड असं काम करणारे एक थोर सज्जन होते जे जाऊन राजवाड्यात राहिले होते आपल्या मुलाबाळासकट, त्यांना बोलवायला ते गेले, त्यांचं घर आता काँग्रेस हाऊस जे पुण्याला आहे त्याच्या माग होत. उगलेवाडी नावाचं जे गाव आहे त्याला नावून कराड रेल्वे स्टेशन होत, पॅसेंजर तिकीट चारणे, यायचे चारणे, जायचे चारणे, खर्चाला चारणे, असे 2 रुपये त्यांनी एका आपल्या मित्राकडनं उसने घेतले होते. ते गेले तिथं सकाळी सकाळी स्टेशनला उतरले आणि विठ्ठल रामजी शिंदेच्या घरी गेले आणि म्हणले चला कारणला तुम्हाला आमची शाळा म्हणजे या तुम्हाला आमचं एक निमंत्रण आहे. अरे म्हणले बाळा तर मी वयोवृद्ध झालो, तू गाडीची सोय करशील तर मी येईल. आता गाडी सोय करणं काही शक्य आहे का? तरी ते गप बसले. 1-1.5 वाजता म्हणे अरे तू बरं का उभा रे, काय म्हणलं तुझं नाव? मी सकाळी तुझं नाव विचार. माझं नाव म्हणलं यशवंत बळवंत चव्हाण. मग का उभायला आहे? अहो म्हणले तुम्ही माझं ऐकूनच घेत नाही तर काय करू आता? म्हणले मी शाळा काढतो म्हणले अशा गरीब मुलांसाठी जे दिवसा काम करतात त्यामुळे त्यांना आणा 2 आणे मिळतात आणि रातच्या शाळेला कोणी शिकवत नाही, मी शिकवणार आहे. तुम्ही आला जर आशीर्वाद दिला तर माझी शाळा नेटाने चालू. म्हणले सांगायचं नाही माझं. मग म्हणजे आणखी एक आहे, तुझी आई ह्या त्या 3-4 पोरांना मला आणि तुला स्वयंपाकघरात जेवायला घालेल का? तर म्हणजे घालेल काय सांगू तुला का? म्हणजे घालेल. आईला विचार चला म्हणजे घालतो. परत 4 आणि 4 आणि 8 आणि तिकीट, 2 आणि टांगा, शुक्रवार पेठ आले. आईनं जीव घातलं, शाळेचं उद्घाटन झालं आणि तेच ग्रस्त या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री झाले, पुढे भारताचे संरक्षण मंत्री झाले, गृहमंत्री झाले, अर्थमंत्री झाले, परदेश मंत्री झाले. एवढा मोठा फरक आहे. आता मला रात्री शाळा करणारा धडपडणारा एक यशमर चव्हाण आणि 50 वर्ष झाली म्हणून त्या शाळेला जाणारा एक माझ्यासारखा पोरगा कराड कॉमन काय जिल्हा सातारा, ध्येयवादानं जी पिढी तयार झाली त्यातला एक मी मुलगा. माझ्या वडिलांना अण्णांनी शिकवलं कर्मवीर भाऊराव अण्णा, मुख्य काम आदल्या दिवशी लाकडं फोडायचे, सकाळी उठायचं, कायलीच्या खाली लाकडं घालायची, पाणी तापवायचं, पोरणा वमळून काढायचं. वमळून हा शब्द आपल्याला आवडेल, सातारा जिल्ह्याभर हा शब्द काढणार नाही. 2 साधारण शब्द लोकांना कळत, वमळून काढणे आणि चोमळ झालं. आम्ही पुण्यात पहिले शाळेला चोंबळ म्हणजे काय? आता हे चोंबळ कुणाला एक्सप्लेन करून सांगता येणार नाही. चोंबळ म्हणजे आलेला पालापाचोळा, माती दार मोडाय गेलं तरी काही जमलं नाही, चोंबळ झालं. अशा पार्श्वभूमी आपली माणसं, मग अशातली काही माणसं म्हणतात माग बघताना आले का 50 वर्ष झाली काहीतरी करूया, हे काहीतरी करूया यांच्या मनात आलं. त्यांच्या ते काहीतरी माणसं म्हणली करूया तुम्ही आता का? म्हणजे येतो की माझ्या शाळेला आता 50 वर्ष होऊन गेले आणि गंमत अशी आहे 16 तारखेला ह्या 16 तारखेला मी नाशिकला गेलो होतो. काय माझ्या राज्यात उष्णांदोन आहे 8 लिहिताय 16 सांचेवरनं 34 आमचं जास्तीत जास्त 12 बदना देव. तर मग गोपाळ कृष्ण गोखले आदरणीय महात्मा गांधींचे गुरु त्यांच्या नावाने जे गोखले जी सुचाली त्याचा शताब्दी मी सुरू करून आलो. आता नाशिकची शताब्दी जयरावशी वडाची सुवर्ण म्हणतो तर चांगलं आहे. चांगल्या कामाला चांगला माणूस आणतात असं म्हणतात. तुम्ही मला चांगला समजून आणलं म्हणून जाऊ एक आपण. आता जर तुम्ही एवढं चांगलं म्हणा तर बाकी आणखी माणसं चांगली म्हणतील. आपल्यात एक गंमत आहे मला तुम्हाला सांगतो, चांगलं म्हणजे बरं वाटत. म्हणजे जर तुम्ही बँकेत गेला आता सुद्धा
लाईनीत न उभं राहता जाऊन उभं राहिला आतल्या माणसांनी तो नुसतं असं केलं. आपण पहिलं काय करत होतो कुणाकडे बघत सगळ्याकडे बघतो पाहिजे या आईला कुणी कुणी बघितलं गमत आहे ना. सांग आतला माणूस मनाहत करतोय हे लोकांनी बघितल्यानंतर आपल्याची भावना तयार होते आणि त्यामुळे आपण अर्धा तास मोडतो. आणि कुणी जर विचारलं तुम्ही कोण आहे तर आंबा सांगतो मी अहो नाही आमची ओळख त्याचे आमचे असं काय करतोय त्याला नुसतं मी असं लावलं तर तो म्हणला थोडं वेळ शेवटची गाडी आहे कराडवरनं वडूस शिटा फुल झालं तुमच्या गावचाच कंडक्टर आहे बसायला जागा नाही एकदम कोणी घेतलं तर माणसं सतत धावबी ते मारतील मग आपला गावचा कंडक्टर घरगे काय करतो माहिती का खालच्याला कळलं बाई म्हणजे काय मोर्चा स्टाफला जाऊन उभा राहा मोर्चा स्टाफला बिन घंटी वाजता गाडी थांबती ड्रायव्हरच्या मागन बॅटरीवरनं पड्यावर पोचतो आपण आणि आपल्या सगळ्या माणसाला बघतो हा लोकांना ही गंमत आहे. ग्रामीण जीवनात सगळ्यात मोठी गंमत अशी की तुम्हाला जर कोणी पारा बसून अण्णा याकडं फार बरं वाटतं आणि समजा तुम्ही अण्णा आल्यानंतर म्हणजे काही कोल्हापूरला गेलो होता आणखी बरं वाटत कारण आपल्या कोल्हापुरात चपल्या वाजत्यात आणि त्या नव्या असतात तो पण लोकांनी बोलावं विचारावं असं वाटतं नाही विचारलं वाटत झग मार्गीन कोल्हापूरला गेलो. मी ग्रामीण भागात असं सांगतो बरं बरं वाटतं. तुम्ही जर कुठं घरात तुमच्याकडे कोणी माणूस आला आणि तो जर हुशार माणूस असला गावात बरी हुशार माणसं असतात चहाची वेळ असेल आणि त्याच्या घरात काहीच नसेल तर असा माणूस बरोबर तुमच्या देतो अण्णा आत्ता स्टँडवर उतरलो एक बाबा म्हणला शायले ते अण्णा साहेबांचं घर कुठे आहे तर का म्हणले नाही आता वेळ नाही पण मला एकदा यायचं होतं लई तुझं सांगलं म्हणत होता काही तो म्हणलेलं नसतो गंगेत चा ठेव ही जी गंमत आहे ना ईर्ष्या म्हणतात गंमत. माझी शाळा हे पंडित दोन्ही शाळा इंदिरा गांधीची शाळा महात्मा गांधीची शाळा कोणाकोणा मोठ्या मोठ्या शाळा असतील माझी शाळेला गंमत आहे आणि त्या शाळेला जाताना आणि येतानाच्या गमती वाटेतली चिंचाची झाडं एखादं तळं लागलं तेवढं कपड्या मारायच्या मग ते उडत 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 जातात मग कसे माझी डिंगरी ते सैराट बघितलं का नाही गमत आहे बघा जुन्या आठवणी. आता प्रभाकरराव घरगे आणखी एक जण म्हणतोय तुम्ही कितीतरी एकत्र मी एकत्र राहतो तू मागच फोडतोस का म्हणजे ती जी गंमत आहे ती उद्या आता दुपारनं चालू होईल आणि त्यात मग त्यातला जर एखादा जर बऱ्यापैकी झाला सर यायला तू वाऱ्यानं उडून जाणं सगळं होतं आता कसं होतं एक गंमत आहे. आता मी सर विचारलं की ते मॅडम कोण बसले तर ते म्हणले ते कोकाटे साळुंके बाई आहेत हॉकीवाले मी लगेच ते उडून बघितली त्यांचा त्यावेळेचा जो फोटो आहे तोही बघितला त्यांना किती आनंद होतो मला सांगा. अहो खेडेगावातल्या शाळेत हॉकी नावाची वस्तूच नाही मी इथल्या कोणी तर मुळचा हॉकीवाला धन्यवाद देतो आणि काल आपल्या हॉकीच्या पोरींना कांस्य पदक मिळालं बरोबर आहे कालच जगात पोरांनी फुटबॉल मध्ये का नाही मग स्पेशालिटी ज्या काळामध्ये हॉकी नावाची गोष्ट फक्त तुटलेली हॉकी असते ती मशीनला मारायला असते त्या काळामध्ये इथले मुले हॉकी खेळत होत्या आणि त्यातली एक मुलगी आज व्यासपीठावर बसते फार मोठा आनंद आहे आणि तिची आई किंवा बहीण किंवा मावशी जर पुढे असेल ना तर ती म्हणणार घ्या आईला बसली ती ना तेव्हा आम्ही मनोजेला कशाला जाते खेळायला आता कळलं बाबा ती खेळतून वर गेली हा जो आनंद आहे ना हा पण मोठा आहे. ज्या गोष्टीमुळं समाजामधले आपल्या मुलांना किंवा मुलींना मान्यता मिळते त्या गोष्टी करण्याकरता जर समाजाने खांद्यावर घेतलं दाखवलं
तर तो जो प्रघात पडतो दॅट इज प्रेसिडेंस। आणि म्हणून माझी विद्यार्थ्यांना ते यावं काहीतरी करावं। आता मगाशी सांगितलं त्यांचं काहीतरी शिक्षणात करता खर्च करावा, आलेल्या मुलांना सांगावं मार्गदर्शन करावं, ह्या वाटण तुझा। काल माझ्याकडे मुलगी गेली होती, जगन्नाथ पाटलांची मुलगी, अटके गाव बीएससी ऍग्री झालेली पुरगी आहे, तिला आयएसला जायचं, दिल्लीतल्या एका तिला प्रवेश मिळत नाही तिला। मी म्हणलं काय बळ का आली, तर म्हणजे साहेब मला प्रवेश मिळत नाही दिल्लीच्या क्लासमध्ये। तर म्हणजे तू जेएनयू जाते का, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये का, तर तिथला चान्सलर माझ्या ओळखीच आहे। मी 5-6 विद्यापीठ चान्सलर आहे, गव्हर्नर म्हणून बाकी काही नाही। मी सांगतो म्हणलं मग ही गमत बघ, मी जर माझ्या गावातल्या एका पाटलाच्या पोरीला प्रवेश देऊ इच्छितो तर तुमचे जे आता गार्गे सर तिथे पोलीस मध्ये आहे, तर एखादा पोरगाला सभे सोडत साहेब जरा सांगाय कसं कसं काय करायचं, छाती फुगवून किती उंचीला किती किती पळायचं, किती उंच उडी मारे दोरा कसं चाल का वाट दावायची, त्याला चांगला सुद्धा मार्गदर्शन म्हणतात आणि इंग्लिश मध्ये गायडन्स म्हणतात। काय करू नये, मुंबईच्या आय आय टीच्या विद्यार्थ्यांनी करोडो रुपये जमा करतात होता, करोडो, आणि ते देतात समाजाला। मग माझं म्हणणं 50 वर्षामध्ये जे जे विद्यार्थी आज हयात आहेत आणि ज्यांना असं वाटतंय की आपल्याकडे काहीच नव्हतं, पण त्यावेळेच्या घरके गुरुजी असू द्या आणि कोणी गुरुजी असू द्या, आपल्या बस काय काळजी करू बस बघू काय होतं। आदरणीय बाबासाहेब आंबेडकर सुद्धा सातारच्या प्रताप सिंह हायस्कूल शिकले। मग तसं इथला एखादा विद्यार्थी आणखी दुसरा विद्यार्थी तिसरा ते म्हणतो की काहीतरी काढूया, काहीतरी काढू म्हणजे काय करूया हे चर्चा होईल। मग मग फंड जमा करूया, त्यात पैसे ठेवूया, त्यात एवढं एवढं व्याज येईल, ते असं करूया, मुलींच्या शिक्षणाचं वेगळं करूया, संगणकाचं वेगळं करूया, लॅबोरेटरीचं वेगळं करूया, प्रवास खर्चाचं वेगळं करूया, पुस्तकाचं वेगळं करूया, गंमत आहे। मी 15-20 दिवसामध्ये आलो होतो, त्यावर तुम्ही म्हणले मला भेटला होता दिवाळीच्या आसपास कधी भेट, बरोबर आहे। माझा नातू चांगल्या शाळेत आहे पुण्याच्या, त्याला मी परवा दिवस म्हणलं बा अंशुमन तुला काय पाहिजे, तर ते म्हणलं ते किंडलर काहीतरी असते, किंडलर प्लेट ते पोरांचं वाचायचं पुस्तक असते का बारकं, हे काय म्हणत किंडलर किंडल, अरे ते आमच्या आमच्या आयुष्यात बघितलं नाही एवढं असतं का, आणि ते असं असं करून ते पुस्तक वाचायला दिसतं, ते दिलं मी त्या ते दिवसभर सारखंच करत असते। नवीन पद्धती आहे, अजूनही आम्हाला टीव्हीच चॅनल बदलता येत नाही, एबीपी माझा लावू म्हणतो आम्ही, कोणतं सांगत नाही, फोन आमच्याकडे 50-60 हजार रुपयेचा आहे, पण नाव कसं घालायचं, मुलं पटपटपट करतात दोन्ही हाताने करतात, आम्हाला एक हात धरायचा बघायला, तो हलतो म्हणतो टेका द्यायचा, जग कुठं चाललंय, मग जग कुठं चाललंय जर ह्या मुलांना कळायचं असेल तर त्यांना सांगायला पाहिजे की हे असं आहे बयाजवा। मी पहिल्यांदा कॉलेजमध्ये स्टोरी सांगितली तुम्हाला अतिशय गंमत वाटत, माझी आई निरक्षर पूर्ण आणि त्यावेळेस रेल्वेने प्रवास पॅसेंजर 3 रुपये तिकीट आणि सगळ्यात आता सुटकेस बिके आमच्याकडे मामाची का ट्रंक होती, त्याला ट्रंक तुम्हाला ट्रंक म्हणजे लगेच कळलं बघा, पत्र्याची पेटी, त्याला दोन्ही बाजूला धरायला दांड, मध्ये एक त्याला धरायला हे कडी कुलूप आणि त्या सुवर्ण बंद करायचं, वळकटी बेडिंग होल्डर नाही आणि भीती काय माहितीये का, पुण्यात प्लॅटफॉर्मवर खिस्सा मारत म्हणत, ही जी गंमत आहे। मला जे जे कळलं ते आम्ही सगळे एकत्र करू इच्छितो, म्हणजे काय शाळा माऊली आणि केवढा मोठा आहे त्या सगळ्या
छत्रपती शिवाजीच्या महाराज काळामध्ये जे पंचायत नव्हतं त्यातले हे चेहरा समित होते ज्याने क्षात्र देशाला जोडीला अध्यात्माची जोड दिली. एवढं नव्हे तर 9 सप्टेंबर 1942 ला घराघरातला माणूस गेला पाहिजे 10 रुपये दंड आणि सगळी मंडळी गेली त्यातले 9 हुतात्मे झाले ते परशुराम घरगे आणि बाकी हुतात्म्यांचं हे गाव आणि त्यानंतर कोणाने सुचलं की यावर कवड मागर आहेस काहीतरी करूया आणि काहीतरी करूया मध्ये 12 जून 1966 म्हणून 50 वर्ष आणि या 50 वर्षाचा मागाव घेत असताना आणखी काहीतरी केलं पाहिजे याची जाणीव एरंडी वाढतो ऊसही वाढतो पण ऊसाचं गुराळ होत एरंडाचं काय होत काढायचं वाढायचं आणि धोपटायचं बाकी काय निघणार तुमच्या मनामध्ये या परंपरा जपाव्या लागतात. साधी गोष्ट परंपरा म्हणजे काय होत सांगा वैशाख महिन्यामध्ये आपल्याकडे पाहुणे येतात पहिलं काय होतं तुला देवक काय विचारतात गोत्र काय परंपरा विचारलं पाहिजे असं नाही माझं मत. परंपरा म्हणजे तुम्ही कोण कुठलं काय कसं कवा मग आपण सुद्धा हिचा मामा तिकडं ही जी भाची नंदेचा पलीकडे असं सगळं सांगतो का तर आम्ही बरे आहोत मग तो म्हणतो आम्ही काही कमी नाही तिकडे गेलं हिकडे गेलं तुमचे घरगे आमदार साहेब आहेत ते आमच्या नंदीच्या द्वाडीचे पाहुजे गमत आहे नाही का. परंपरा म्हणजे तुमचं आमचं जुळणं एकपत नातं आहे आपला इतिहास आपलं आजचं अस्तित्व एकमेकाला पूरक आहे बाधक नाही. असे पूरक असले म्हणजे एकत्र येतात आणि एखादं काम पूर्ण करतात त्याकरता सुवर्ण महोत्सव आणि म्हणून या सुवर्ण महोत्सवाचं शुभ दिवसाच आज ज्यावेळेला शुभारंभ होतोय तेवढा आपला हात लागावा. आता गंमत बघा तुम्ही पंढरपूरला ज्या पालख्या जातात पहिली तुकाराम महाराजांचे अगोदर निघते आणि आजोबाकडे जाते दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर माऊली निघते इनामदार वाड्यात जाते एक भोसरी मार्गे येते आणि एक आकुर्डी मार्गे येते तिथे मी कमिश्नर होतो. अहो एवढ्या गर्दीत तो मला विचारा जर आपल्याला देवाच्या पादुकाला डोकं टेकता आलं ना अख्खं वर्ष ग्रेट वन टच ऑफ दॅट पादुका फुल इयर इज गुड. बघा तुम्हाला कोणाला डोकं नाही टेकलं ना ह्यालाही हात लावायचा ह्यालाही हात लावायचा असं लावायचं आणि एवढंच नव्हे काही कारण नाही बघा शेच काय म्हणजे देवा काय चुकलं सापड तुलाच माहिती आहे मलाच माहिती आहे पण आपण तिथं कबूल करू वी कन्फेस अँड दिस इज द ओकेजन व्हेन वी शुड कन्फेस दॅट व्हॉट वॉज आय हु डिड गिव्ह समथिंग टू मी वेअर आय एम स्टँडिंग व्हॉट आय एम लाईकली टू बी व्हॉट आय एम टुडे and what I should contribute and therefore it is Suvarna Mahotsav Raupya Mahotsav Suvarna Mahotsav Hirak Mahotsav Amrut Mahotsav and Shatabdi Mahotsav and tya Suvarna Mahotsav la apan sagle yet astana mala apan bolavlat I am also part of this ata mala divasbhar kay mhanle kudhe galo tyacha anand luto मुलांना माझं म्हणणं आहे नवीन काहीतरी शिका आता मला सांगा एवढ्या सावित्री लेखी होत्या का शाळेत. आमच्या वेळेला आम्ही सगळे बसायचो आणि 2-3 मुली मास्टर बरोबर राहते याच्या मग आमच्या कॉलेजमध्ये माझ्या कॉलेजमध्ये गोष्ट सांगतो पुढे आमचा एक मित्र रुपारेल कॉलेजला गेला सायकोलॉजी आणि मराठीतून घेतलं सायकोलॉजी मराठीला 93 मुली 3 मुलं त्या 93 मुली अगोदर बसायचे 3 पोरं मास्टर बरोबर जायचे त्या मुलीनं तुम्हाला संधी आहे तुमचे आई वडील कष्टानं तुम्हाला शिकवत आहेत
युनिफॉर्म माझी गोष्ट आम्हाला माहिती नव्हती. पैरणी एका कापडाची, पॅन्ट एका कापडाची, आणि काही वेळा पॅन्टला कुठे ठेवलं लावत त्याला जागाच नसायची. बरोबर आहे, माझं बरोबर आहे का? एका खिशात बोर, एका खिशात चिचा. आणि असं कोणी वाजवणार असेल त्याच्या समोर चिंच धारायची, मी त्याला वाजवता येत नाही, त्यात तोंडाला पाणी सुटत. मोठी गंमत आहे, बालपणच्या या ज्या गमती आहे त्या गमती ज्याने ज्याने केला. आता गंमत बघा, कधीतरी काय होतं, आपण आपल्या घरात बसतो, आपली बायको कामात असते आणि ती कट कब्बर कब्बरच्या घेऊन आपण हसतो, खुदकन हसतो. मग ती म्हणजे का हसला, तर ते का हसल्यामधली जी आपली आठवण असते. मी परवा एका वाचनालय जे उद्घाटनाला गेलो होतो, म्हणजे त्यांचा सुवर्ण महोत्सव होता, सुभाष वाचनालय. तर गंमत बघा, ते आपल्या वाचनालयाच्या वेळा आपल्या पुस्तकात खुणे करता काय असायचं, मोराचं पिस, हा चॉकलेट बघा असायची आपल्या नवी आली, ते चॉकलेटचं कवर. बरोबर आहे, कुठेतरी एखादा गुलाबी कागद, गुलाबी कागद म्हणत तुम्हाला मला कळलं, या पोरांना अजून काही कळलंच नाही. ह्या जीवनातल्या मजा ज्या असतात ना, ते बिंदू आपण एक एक गोळा करायचं असतो आणि तो मनाने साठवायचा असतो. आणि भरल्या मनाने ज्या वेळेला आपली म्हातारपणाकडे ठसका येतो आणि आपल्या डोळ्यांना काय ओघळतं, तेव्हा ठसक्यानं ओघळलं का आठवणीनं कळलं, कळत नाही. आणि ती मला सुवर्ण महोत्सव लागेल. सुवर्ण महोत्सव इंटू 18, दॅट मीन 68. कारण शाळेत सातव्या किंवा आठव्या वर्षी गोरा मागंदा शाळेत, सहा वर्ष गुरामाग घालल्याशिवाय शाळा नव्हती. जे आयल्याला त्याच्या टाकला शाळेत, मी किंवा आठव्या नव्या वर्षाला शाळेत. माझे वडील 27 वर्षी मॅट्रिक झाले, तरी लय लवकर. त्यावर 5 वर्ष बालवाडी नावाची गोष्ट नव्हती, लोकशाहीमुळे आली बालवाडी. बालवाडी जीप गाडी गोल गोल साडी, जिल्हा परिषद शिक्षणाचा प्रसार, नवनवीन माध्यम. तेव्हा मुलांना तुम्ही या संधीचा फायदा घ्या. आम्हाला काही ना काही करता आलं, संधी आहे पण स्पर्धा वाढली. आमच्या वेळात 10 जण स्पर्धा असायची, तुमच्या वेळात ती 100 जणात आली, आता ती 1000 पर्सेंट गेली. आणि आयएसला जायचं म्हणजे 15.5 लाखात 150 लोक येतात. हे स्पर्धेचं युग आहे. 90 साली तुमचा मुलगा पहिल्यांदा बोर्डात आला, त्यानंतर आपल्याला संधी नाही. आणि कोण म्हणत असेल खेड्यात शिक्षण नाही तर चुकीच आहे. रामशास्त्री कुरबणे हे चालत काशीला गेले आणि एका वडाच्या झाडाखाली बसून आतलं ऐकून ऐकून शिकले. ज्याला शिकायचं आहे त्याला स्थान मात्र नाही, गुरु चांगला. ज्याचा गुरु बळकट, कोण धरील तर याचे मनगट. आणि म्हणून आपल्या चेहऱ्यावर मागाशी बघतो मी, आपले गुरुजी म्हणा किंवा आपले साधे मित्र बघितले, तुमच्या मनावर तो आनंद आहे. गेले कित्येक दिवस जसं दूध गार केलं ना तर साई येते, ती साई सरळ नसते, त्याला सुरकुत्या पडलेल्या असतात. तुम्ही बघा, दुधाचं पात्याला खाली ठेवलं आणि तासावरून बघितलं बोटभर साई असते पण सुकलेली असते. ती साई आपली बायको ओढून कशा तरी घालते पण ते पातेला खरवडून घालण्याची मजा लई वेगळी असते. आपलं लहानपण आणि खरवट नावाचा जो प्रकार आहे, आणि या दिवसात त्या खरवडीनं फटफटत्यात पण शेवट लावतात. मी त्यातला आहे म्हणून सांगतोय. बघा ना, सगळं भांडं खरवडून झालं ते आहे म्हणते पुस फटफुट. कुठलं क्रीम आलं आमच्या वेळात, क्रीम कुठलं? देर वर नो क्रीम अँड देर वर नो ड्रीम.